अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सावरला या गावात गेल्या 6 महिन्यांपूर्वी दारूबंदी संदर्भात ठराव घेण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने गावात दारूबंदी होती, मात्र सावरला गावातील भारत दशरथ भिल या शेतकऱ्याच्या शेतात दारू बनत असल्याचे गावातील काही तरुणांना समजल्याने त्या सर्व तरुणांनी सदरील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन गावठी दारू बनवण्याचे कच्चे रसायन नष्ट केले आहे। या गोष्टीचा राग आल्याने संबंधित शेतकऱ्याने तरुणांविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला शेतातील पिकाची नासधूस केल्यासंदर्भातील तक्रार दाखल केली असून दारू नष्ट करणाऱ्या तरुणांनी देखील संबंधित शेतकऱ्याविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे। दोन्ही तक्रारींवरून जामनेर पोलीस पुढील तपास करत आहेत। दारू कुठे पडते? पडते बंद आहे ना। अरे भारत भाऊ, तरी बी तोच विषय करताय तुम्ही। पूर्ण डाय पूर्ण गावामध्ये विकली नाही, पण पडते गोष्ट तुला समजते ना। हा मग हा विषय सोडा तिथे गंगारामच्या तुम्ही फक्त बाळा तुम्हाला पाहणं आहे ना। मग ते इलाक्यात पाडा सामरत इलाक्यात। हा सामरून म्हणजे पाडा आठ नऊ उचले विषय नाही। तुम्ही चेंज होते ना, अरे तुला सिंपल गोष्ट सांगतो। आता ह्या दोन जणांचा मी काम केलं, तुला राहू दिलं, आता गाव हे दोन काय म्हणजे मला बंद केली। भारत तुमच्या समोरचा विषय तुम्ही आले तरी सांगलं तुम्हाला म्हणून बी ते डायरेक्ट विनोद विनोद बी सबूत आहे का? पुरा गाव सबूत आहे की तुम्ही दारू चालू करता? नाही आमकडे दारू चालू विनोद काय रे भाई मम्मीने दारू चालू करली असं बोललं मी? नाही बोललं नाही, तुमची दारू चालू राहते म्हणा डायरेक्ट। असं थोडी आहे दारू कसं काय मी काही पाणी जाऊ दे सांग जाऊ दे तू काय बोलला? मी दारू पाळत नाही। मग तू आणणार फोनवर काय बोलला की एक टाकी भरेल बोलला तू पहिले पाळत नाही भरेल तर मी कोणा दारू विकले गावामध्ये ते म्हणतोय मी, बाकीचं नाही म्हणत। मग लोक मग बासा ती बी दारू पाडतील, मग ती बी आम्ही गावात इकडे बाहेर विकतो। हा माल कुठे जाईल? मग नाही चाललं मी काय म्हणतो दारू कोणाची दारू नाही, हे दारू आहे। दारू नाही, हे दारू आहे। दारू काम नाही करायचं, पहिले सांगून देतोय मी। चल बाहेर काढ दे, एखादी पाणी बाहेर काढ दारू दे।
काय म्हणे बसा सांगतो तुम्ही दादा तुम्हाला पाणीच आहे का नाही पाण्याचा काय विषय त्याच्यामध्ये दारू बंद आहे ना अरे तू डायरेक्ट दादागिरी करायला दादागिरीचा विषय नाही नाही पाण्याचा काय विषय त्याच्यामध्ये मग हे काय पुढे काय चालू आहे सर्व चालू आहे विषय ऐकून घ्या गावातल्या माणसांनी विचारून घ्या दारू बंद आहे बाकीचा विषय सोडा नाही टाकी कशी काय फोडतो टाकी म्हणलंय ना टाकी म्हणलं पाणी घे पिसलेली पाणी घे रे बाटली जमलाय हे बाटली घ्या या बाटलीत जामण्यात चेक करून दिली म्हणजे काय गलती करणे सांगा बरं चेक करेल राठोल फोन पाहिजे मी न कोणाची चुकी करेल का नाही मग घडी जर ऍक्शन घेऊन आपण घेऊ ना मग घेऊ ना ऍक्शन करते बाटली तरी कमी काम नको करा नाही मग आम्ही घेतो ना पाणी घेतो पन्नी एक गोडबिला एक गोडबिला आहे आपल्याला त्या औषधी ना त्या औषधीच चालली ना ते पवारीची औषधी की पवारीची की हनुमा आपण जिथे पवारीची वैद्य मेडिकल तर म्हणते ती काय टँकी शिंगे तू चेकअप होईल ना ते पियाच्या पाण्यामध्ये नको टाकत नाही त्याच्या पाण्यात टाकत केले बस गे रे परशुराम आता तर बोललो मी तुमच्याशी बोललो तुम्ही मग श्रावण भाऊ नाही पण एकदा सांगा ना बाशा गावाचे अतिरिक्त चालत नाही गावाचे अतिरिक्त आहेत ना आपण गावाचे अतिरिक्त त्या गावात धंदा चालू या धंदा चालू गावात नाही चालू आहे मामा तुम्ही ऐकत जा कुठेही दारू पाड पण त्याचा किती पाड्याचा काही गावातला माणूस आहे करली मी ना दादा करा म्हणे तुम्ही करा म्हणे काय करणार आता बाहेर श्रावण भाऊ आमला असं गाडी वावरात येणं वावरात येणं तुमचं चुकीचं आहे असं माहिती कोण काय कोण सांगलं तुम्हाला चला गावामध्ये कोण सांगलं मला नाही दारू कोणाला दिली मी आवडं सांगा दारू कुठे इकली मी आवडं सांगा मला भाऊ म्हणजे कसे बोलताय नाही दारू कोणाला इकली ते सांगू शकता ना तुम्ही आहे बापा याचं कारण किती समजेन ना मला बी अरे मग तेव्हा तुम्हाला विचारलं तर दारू पण तुम्ही डायरेक्ट बोलताय ना अरे बंद आहे मग बंदच आहे ना दारू कोण इकली दारू अरे दारू कोणाला इकली मी सांगा दारू बंद कशाला म्हणता तुम्ही दारू कोणाला इकली सांगा तसे दिली कोणाला काय दारू तर चालूच आहे ना कोणाली मी दारू चौकशी करा तुम्ही दारू चालू दारू कोणाला सांगत दारू दिली कोणाला या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार